बघा व्हॉट्सअप ग्रुप रूल येतं काय दिसतंय पहिल्या याच्यामध्ये प्रोडक्ट रिझल्ट इमेज अँड जेव्हा प्रोडक्टचे रिझल्ट इमेज असतात ना काढा ना व्हिडिओ व्यवस्थित बसा चांगल्या ठिकाणी बसा राईट प्रश्न विचारा टाका प्रमोट करा त्याला छोट्या मोठ्या गोष्टी काही रिझल्टचे व्हिडिओ असतील तुम्ही पाठवा लोकांचे येणारे कुठं घ्या तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह करा आणि जेव्हा ग्रुपमध्ये सगळीकडे पाठवा म्हणजे एक सगळ्याला हेल्प होईल का नाही होईल काही लोकले छिंदीसूर असतात स्वतः पशीच ठेवतात मी एकटा अरे सगळ्याला वाटा ना ते चांगलं पुण्यकर्म बनन तुम्हाला जी रिटर्न येईल का नाही येईल नेक्स्ट पार्ट काय पी व्ही फास्टॅग स्टार्ट इन ऑल हॉट्स ग्रुप पी व्ही काढतात तुम्ही काढतात का नाही काढत फास्टॅग काढतात मग तुम्हाला वाटत नाही का एवढ्या सगळ्या लोक जे काम करतात प्रत्येकाला रिझल्ट येतात काहीला येतात काहीला ज्यांना रिझल्ट येतात त्याचे जर व्हॉट्सअपला मेसेज आले तर जे लोक थोडेसे नाराज आहेत ते बघून मोटिवेट होतील का नाही होतील केलं पाहिजे का नाही असं प्रमोशन केलं पाहिजे का नाही पी व्हीचं ऑल लीडर्स इथून पुढं तुम्हाला जे पण तुम्ही बिझनेस काढताय आपल्या सिस्टमच्या सगळ्या ग्रुपपर्यंत ते मेसेज आले पाहिजेत आणि ज्या पण लीडरच्या खाली असं चालणार नाही अशा सिस्टममध्ये जे पण प्रमोशन भेटतं त्या लीडरच्या टीममध्ये त्या व्यक्तीला स्टेज शेअर करता येणार नाही करायचं का असं करायचं का असं चालेल मग काय करणार प्रमोशन करणार तुम्ही जो धंदा करताय तो सगळ्याला बघायला भेटणार का तुमच्याच ग्रुपमध्ये धिंगाणा घालणार तुमच्या ग्रुपमध्ये घातलं ना तर 2-4 महिन्यात तुमच्या टीममध्ये 20 बनतील आणि तिथून नंतर तुम्हाला पण कळणार नाही की साला तुमच्या टीममध्ये काय चाललंय डन इथून पुढे हारूला आपला हे याला फॉलो करा नेक्स्ट काय पे आउट रँक ॲच्युअर टार्गेट बाईक कार्स असे वेगवेगळे ॲच्युअर्स म्हणतात ना यांना पण प्रमोट करा प्रमोशन फार मॅटर करतं पण लई झाडावर नका चढू प्रमाणात करा नेक्स्ट काय ऑनलाईन ऑफलाईन मीटिंग फंक्शन ट्रेनिंगला प्रमोशन करा डाऊनलाईन अपलाईनला प्रमोशन करा काही लोक अपलाईनला प्रमोशन नाही करत डाऊनलाईनलाच करतात नंतर डाऊनलाईन एक दिवस करते त्यांचा कार्यक्रम इक्वल पाहिजे सिस्टमला फॉलो करण्याचा प्रयत्न करा रूल नियमाला फॉलो करण्याचा प्रयत्न करा कारण की पर्सन एका व्यक्तीसाठी कुठलेही नियम बदलले जाणार नाहीत व्हिडिओ फोटो क्लिकिंग आता इथं किती भारी वातावरण चाललंय हां व्हिडिओ कसा काढायचा असतो एखाद्या कॉर्नरला उभं राहिली हा किती खतरनाक दिसतंय जबरदस्त असा व्हिडिओ मी माझ्या ग्रुपला टाकला तर किती लोक पेटतील माझ्या स्टेटसला ठेवला तर त्यांना कळून चहा आलंय किती लांब किती गेलंय काही नसते असे बसतात त्याच्या मोबाईलमध्ये एक पण फोटो नसेल फक्त त्याचं असन बरं का त्याचा डबडा त्याचं सेल्फी त्याचा फोटो अरे येड्या तू इथं आलाय कुठं काढणार एक व्हिडिओ काढेव ना चांगले चांगले क्लासचे फोटो केलं पाहिजे की नाही प्रमोशन याचं ट्रेनिंग असतं हे सगळा स्किलचा पार्ट आहे तुम्ही अशा वातावरणात मध्ये आलात ना इथं तर साला तुमच्या टीमच्या लोकांना आणि येणाऱ्या लोकांना पण साला हे वातावरण बघायला भेटलं पाहिजे की नाही भेटलं पाहिजे फोटो काढणं शिकणं फोटो काढायचे तर कधी कधी असं मध्येच काढला तर कसे असे फोटो असा फोटो असा फोटो तुम्ही छोट्या छोट्या मीटिंग ट्रेनिंग घेतात ना तिथं पण फोटो काढायचे असतात काढावं लागतात व्हिडिओ काढायचे असतात तर हे प्रमोशन करत चाला याच्यामुळं एका ठिकाणी जर प्रोग्राम झाला ना 50 लोकांचा तो 50 लोकांच्या प्रोग्राम बघून होऊ शकतं बाहेर 2000 लोकांपर्यंत माहिती होऊ शकते होईल प्रमोशन प्रॉपरली ॲक्टिव्ह इन ग्रुप विथ विश अँड मोटिवेट व्हॉट्सअप ग्रुपच्या रूल आहेत त्याच्यामध्ये लोकांना वेल करा गुड करा कॉंग्रॅच्युलेशन करा जबरदस्त करा तुम्ही प्लॅन दाखवताय त्याचे फोटो दाखवताय त्याच्यापेक्षा धंदा रिझल्टचे पी व्हीचे फोटो टाकायला चालू करा लोकांना विश करा लोकांना मोटिवेट करा जबरदस्त वा गुड मजा येईल का नाही मजा येईल नुसते व्हॉट्सअप ग्रुप पाहतात बघतात सोडून देतात वेळ असेल तर त्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याच्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह राहिलात तर तुमच्या अपलाईन तुमची डाऊनलाईन पण बघते तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला ते लोक फॉलो करणार आहेत नेक्स्ट काय डोंट रन मेनी ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप ज्यादा बनवू नका काही काही लोक आहेत ना असे 10-10 टकुचे ग्रुप बनवतात आणि ते मसन वाट्यासारखे चालतात अरे सगळे ग्रुप बनवा जलवा आपले ब्रॉन्झ डायरेक्टरचे ग्रुप आहेत सिल्वर डायरेक्टरचे ग्रुप आहेत वर ह्या ग्रुपवरून जो डेटा हे सर्व आहे इथंपर्यंत तुमचा डेटा आला ना इथून डिस्ट्रीब्युट होईल राईट होईल का नाही होईल पण इथंच नाही आणला तुम्ही डेटा तर कोणाला डेटा भेटेल तुमचा भेटेल का बरं एखादा म्हणलं नाही मी माझ्याच ग्रुपमध्ये प्रमोशन करून गपचिप मलाच बिझनेस करायचा थोड्याच दिवसानंतर याची डाऊनलाईन काय करेल सिनियरकडून काय शिकले डाऊनलाईनच्या लोकांना कळतं का नाही वर ग्रुपला एस एम एस येत नाही येत मग हे डाऊनलाईन करणार एक दिवस सिनियर संघ कॉम्पिटिशन लावणार का नाही लावणार तुमच्या टीममध्ये तुम्ही जे पेरणार ते थोड्या दिवसात उपाय चालू होणार आणि मग तुम्ही रडत येणार सिनियरकडे डाऊनलाईन ऐकत नाही आणि मग आमचे सिनियर लोक मग तुझी पार काय करणार झपाय करणार तुझं सगळं रेकॉर्ड करणार तू काय शिकायली समज माया नेक्स्ट काय फॉलो ग्रुप रूल्स अँड सेंड रूल्स आफ्टर एस एम एस लोकाला ग्रुपमध्ये ॲड करतात एस एम एस आहेत ना रूलचे ग्रुपचे काही नसते ॲड करतात नंतर ते कुठं पण काही पण टाकीत येडं
कधी बड्डे टाकितं, कधी पोरगी टाकितं, कधी शेंबळासारखं पोरगं टाकितं, हां काही कुठं काही पण टाकितात. सॉरी हसायसाठी बोललो मी. मला सांगा हे जे कामं करतात ना, इथून पुढं कोणी पण एखाद्या व्यक्तीने माणूस यॅड केला आणि त्याच्याखाली जर त्याचा ग्रुपचा रूलचा मेसेज नाही टाकला ना, मेन लीडर लोक त्याला रिमूव्ह करायचं. ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर येणाऱ्या माणसाला ग्रुपचे रूल कळले पाहिजे की नाही कळले पाहिजे? किती लोकांना वाटतं कळलं पाहिजे? आणि जर कोणी मिस्टेक केली तर काही लोक आता कळलं सिल्वर डायटर आबोला हे मेसेज टाकायला अलाउड नाही. एका शेळीने मिस्टेक केली म्हणजे एका येड्याने मिस्टेक केली तर बाकीची येडे तिथं विश पण करतात. घ्या यांच्यासमोर डोके फोडून घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजेत? कोणत्या ग्रुपला काय टाकायचं आपले सिस्टमचे रूल आहेत फॉलो करा. मोबाईल हातात आहे, ग्रुप तुमच्या समोर आहे. तुम्ही जर तिथं काही टाकलं ना तर तुमचं कॅरेक्टर समोर भेटतं. काय भेटतं? थोडंसं काळजी घ्या गोष्टीची, फार गरज आहे. कारण की आपण तुम्ही तुमच्या खाली लोकांना सांभाळत आहे, माझं वरून कंट्रोल आहे, पण तुमच्या टीममध्ये तुमचं कंट्रोल राहील का? मग प्रॉब्लेम तयार होतील, अडचणी तयार होईल. एखादं मस्त पैकी नेक्स्ट काय बघा, पीपल विल ॲड, लोक ॲड होतील. ॲड होताना कधी तुम्ही निगेटिव्ह होतात का? लोक ॲड होऊ राहिलेत. जर कोणी रिमूव्ह झाला ना, हे काय झालं आहे, काय झालं आहे, लगेच नंबर, अरे काय झालं आहे, तो का गेला, अरे त्याचं भाग्य ते गेलं, तू का शिकर ना तुझ्या धंद्यावर, तिकडं फोन करून विचारतो का गेला रे, ते पॉझिटिव्ह बोलणार का निगेटिव्ह बोलणार? आणि मग निगेटिव्ह बोलल्यावर याच्या डोक्यात किडा येणार का नाही येणार? मग किडा आल्यावर काय करणार? शांत बसणार 2 महिने, मग याचं चेक निघणार का? मग ह्यो नंतर एका ट्रेनिंगला जागा होणार, आयला मोकार 2 महिने वेळ गेला बाबा मये. लोक ॲड हो गे, लोक रिमूव्ह हो गे, लोक लेफ्ट हो गे, फिर भी आप आपके लक्ष्य के ऊपर फोकस रखो सदा. समझ आया? काही लोकांना ऍड करू, काही लोकांना लेफ्ट होऊन जातील, खटक लगे गेलं बाहेर. काही लोकांना रिमूव्ह करावं लागेल, करावं लागेल का नाही करावं लागेल? रूल्स आहेत. त्याच्यामुळं ह्या ॲड लेफ्टमध्ये हॉस्पिटलमध्ये काही लोक ॲडमिट होतात, काही लोक बाहेर निघतात आणि काही लोक डेथ होतात. कोणी कोणाचा विचार करतं का? मग ह्या बिझनेसमध्ये तुमचं स्ट्रक्चर, तुमचं आयडी, तुमची टीम आहे. तुम्ही इकडं तिकडं सोशल मीडियामध्ये निगेटिव्ह होऊ नका, चालेल? काही तुमच्यावर इम्पॅक्ट नाही पडला पाहिजे, एकच विचार करायचा, त्याचं भाग्य आहे, आपलं काम करा. नाहीतर काय होतं, कोणी कोणाचं बघून मग एखादा मेला का, तो म्हणतो ना देवा मला काय घेऊन नाही जाऊ राहिला, मी त्याचा मित्र आहे ना. कोरोना झाला ना, मग म्हणायला पाहिजे मला पण व्हायला पाहिजे. म्हणतो का असं? का बरं फालतू गॉसिप करत बसायचं, निगेटिव्ह लोकांना भेटत बसायचं? काहीच उपयोग नाहीये. काही लोक तर लय पोस्टमन असतात, इकडून इकडून छोट्या छोट्या गोष्टी ऐकतात आणि सिनियरचं डोकं खात बसतात.